नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करते आहे आम्ही गावकरी ह्या चॅनलवर। तर आज आपण करणार आहे चुलीवरचं मोदक। आज बाप्पा आल्यात, त्यामुळे चुलीवरचं मोदक असतात ते करायचं आहे आपण। आता ते मम्मी सांगणार आहे कसं कसं करायचं आहे ते। तर चला। तर मम्मी, हे काय घेतलीस? काय काय आणि बर, आता हे काय करायचं? बर, ओके, होत्या तू गुळ घातलायस काय? बर बर, ठीक आहे। ओके ओके। तर मित्रांनो, ही आपली चूल आणि आपण हेजेवरात जेवण करायचंय, म्हणजेच आपण मोदक करायचंय। तर बघू आता मम्मी कसं कसं काय काय करते। हे काय करायचं नेमकं आता? काय करायचं? आता जास्त शिजवून घ्यायचं का असं नुसतं वाफेवर? बर बर। तर मित्रांनो, आज आपण तांदळाची मोदक करणार आहे, म्हणजे मम्मीने सांगितलं मला। तर आता बघू काय काय होते। तर असं परतून काय काय करतात ते करायचं आहे, मस्त बी गुळ ते भाजून घ्यायचं आहे। तर बघू आता काय काय करायचं। तर आता हे मम्मीने उतरलेलं आहे, तर आता काय करणार आहेस तू? पाणी गरम करणार। बर, ठीक आहे। आणि इकडं आता हे पीठ चालत आहे। तर किती करायचं तुम्ही होतं? एक वीस बघा। आणि आम्ही कुठे जायचंय? बर, ठीक आहे। तर हे तांदळाचं पीठ आहे। आता ह्यात काय टाकायचं, तेल का पाणी? पाणी टाकायचं, मीठ टाकायचं। ठीक आहे। तर इकडं पाणीने उकळत ठेवलेलं आहे आधीच। तर आता हे मीठ टाकत आहे। चवीनुसार, चवीनुसार मीठ। आता हे पाणी ओतलेलं आहे गरम गरम। तर गरम पाणी असल्यामुळे या हातात ह्या आपल्याला अशा तऱ्हेने मळून घ्यायचं आहे पीठ। एवढं गरम पाणी टाकायला लागते, स्मूथ घेऊन चालत नाही काय? तर मित्रांनो, असं ते मळून घ्यायचं आहे। आता बघू आणि काय करायचं। असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आता दाखवेल मम्मी पुढे काय करायचं आहे ते। तर हे कशासाठी मम्मी? मला तेल लावलेस काय? तर मित्रांनो, असं या आतनं तेल लावून घ्यायला लागते। तर मित्रांनो, असा पहिला गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला। मम्मी दाखवत आहे तुम्हाला। तर अशा प्रकारे वाटी करून घ्यायची आपल्याला आणि मग त्यात सारण टाकायचं आहे। बर, ओके। मग अशा प्रकारे दोन तीन आधीच करून ठेवलेले आहेत। तर पाणी पण उकळलेलं आहे, त्यानंतर नाही फक्त वाफेवरच असते ना उकळ। तर आता हे असे मोदक वाफेवर आपल्याला उकळून घ्यायचे आहेत, फक्त वाफेवर असे गरम पाणी करावं लागते। तर आता बघू मग।
मित्रांनो, आता हे असं चाळण भरून मम्मी केलेले आहेत मोदक. तर आपण हे असं पातेल्यावर हे मोदकाची थाली आहे ते ठेवायचे आहे. तर आता बघू मम्मी काय काय करते. झालं ना मम्मी? म्हणजे एकत्र त्याच्यावर ठेवणार आहेस काय? ओके ठीक आहे ठीक आहे. हे ठेवायचं आता दहा पंधरा मिनिट काय 10-15 मिनिट असच. तर मित्रांनो असं ठेवलं जात हे बघा वाफेवरती शिजलं जात. आता 10-15 मिनिटानंतर ना भेटू. झाकण टाकी वाफेवर ते आपोआप शिजत. 1-15 मिनिटानंतर ना ते काढायचं आपल्याला चुलीवरनं. तर मित्रांनो उरलेल्या पिठाच्या मुटक्या करते मम्मी. याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही याला मुटक्या म्हणतो. तर नक्की सांगा तुम्ही पण. तर आता आपले मोदक उकडलेले आहेत बघा सीन मस्त. तर मोदक झालेले आहेत आपले. आणि मित्रांनो हा ब्लॉग इथं संपत आहे. फक्त आपल्याला मोदक दाखवायचे होते. मस्त झालेले आहेत. थांबा आता एका प्लेट मध्ये काढूया.